जैन सोशल फेडरेशन आणि शांती कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीनं नगरमध्ये भगवान महावीर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विकास उद्योगाचा या विषयावरती हनुमंत गायकवाड यांनी चौथं पुष्प गुंफलं. स्वतःच्या गरजांसाठी इतरत्र न जाता माणूस जेव्हा त्या स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करील त्यावेळी विकास झाला असं म्हणता येईल. प्रत्येक व्यक्तीनं मी उत्तम काम करीन, मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीन या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक क्षेत्रात काम केल्यास भारत महासत्ता बनेल असा विश्वास भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केलाय. खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या कंपन्या होत्या, दोन कंपन्या कॉम्पिटिशनमध्ये, पण सगळीकडे त्याने आम्हाला हायकोर्टात खेळलं, सुप्रीम कोर्टात जो काही त्रास देते तो दिला, पण सगळीकडे जिंकलो आम्हाला आणि मग ते काम फायनली मिळालं पाहिजे. आणि मग माझ्या टीमला मी म्हटलं की 3 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये 950 ॲम्ब्युलन्स आपल्याला चालवायच्या होत्या, चालू करायच्या होत्या माझ्या, आणि 3 वर्ष वेळ होतं, दरवर्षी 300 300 300 असं काम करायचं होतं. माझ्या टीमला मी म्हटलं की आपण काम लवकर करूया आणि लोकांचे जीव वाचवायला मदत करूया. आणि मी तुम्हाला मला सांगायला मला बसताना करतो की जे 3 वर्षाचं काम होतं ते संपूर्ण टीमने दिवस रात्र काम केलं आणि फक्त 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. तुम्ही कुठेही तुम्ही अपघात बघितला, तुम्हाला काही हार्ट अटॅक, छाती दुखलं, पोटात दुखलं, काही तुम्ही अपघात बघितला तर 108 नंबरला फोन करा, 10 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचेल. त्याच्यामध्ये डॉक्टर आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, 80 प्रकारची औषध आहे, हृदय बंद पडलं तर हृदय चालू करायचं यंत्र आहे, व्हेंटिलेटर आहे, आणि ही सगळी यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी फ्री ऑफ कॉस्ट चालू केलं. काल 7 मला मृत्यू झाला, भिंतीवरनं पडला, असे 3608 रुग्ण रेल्वे मुंबईत रेल्वेकडे पाडणारे लोक असतात. रोज 80 ते 100 लोक मुंबईत रेल्वेकडे पाडतात, त्यांना आपण लगेच 10 मिनिटं ट्रीटमेंट देतो. प्रत्येक रेल्वे स्टेशन आपले ॲम्ब्युलन्स, प्रत्येक रेल्वे स्टेशन तर आतापूर्वी आतापासून ब्लिडिंग होऊन माणसं जागेवर जायचे. एखादा माणूस कुठला गेला, एखाद्या घरात जातो, त्या घराची अवस्था काय होती विचार करू शकता. असे 70 ते 100 लोकांना मुंबईत आपण रोज मदत करतो. टोटल काल एका दिवसामध्ये 5491 लोकांना मदत झाली आणि आतापर्यंत मी ॲम्ब्युलन्समध्ये पाळा, काल 8-12 ॲम्ब्युलन्समध्ये जन्म लागला फ्री ऑफ कॉस्ट, आणि आता 20,000 मुलांच्या जन्म ॲम्ब्युलन्समध्ये झाले. अशा वेगळ्या रोगांना आवडण्यासाठी कंट्रोलकडे वेगवेगळे विषारी औषध, शेतकऱ्याला 8 ते 10 वेगवेगळे विषारी औषध वापरावं लागतं. आणि सगळ्याचा दुष्परिणाम मानवी जीवनावर होतो. आम्ही बीबीचं ॲग्रोसेफ नावाचं औषध 14 वर्ष रिसर्च नंतर काढलं, ज्याला आता केंद्र सरकारचे देखील आम्हाला मान्यता मिळाली. मी औषध स्वतः पिऊन दाखवतो आणि मग पिढीवरती मारून दाखवतो, 10 मिनिटांमध्ये पिढीवरती. आतापर्यंत मी 10 वेळा 10 वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रयोग करून दाखवला. मी औषध पितो आणि मग ती पिढीच्यावरती मारतो. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं होतं की त्यांना असं काही होऊ शकतं किंवा असू शकतं. जैन सोशल फेडरेशन आयोजित आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेत गायकवाड यांनी विकास उद्योगाचा या विषयावर चौथे पुष्प गुंफले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, तुम्हाला जे येतं, जे जमतं ते जीव ओतून करा, उत्तम सर्वोत्तमासाठी प्रयत्न करा. उत्तम काम करण्यासाठी जगामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, स्वतःच्या पलीकडे जाऊन जग पाहता आलं पाहिजे. आपल्या पलीकडे जाऊन जग बघितलं,
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आलाय. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केलंय. सर्वप्रथम आचार्यश्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन. आज येथे महावीर व्याख्यानमालेचे चौथा दिवस होता आणि भारतीय विकास ग्रुपचे BVGचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांचा एक फार चांगला कार्यक्रम आज अहमदनगर आनंदनाम येथे पार पडला. खरं ते कुठल्या पद्धतीचं काम करत आहे आणि त्यांचा जो मेन उद्देश आहे की बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणजे सर्वात जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल त्यासाठी BVG कसं कार्यरत आहे त्यांनी आपल्या भाषणातून आणि आपल्या वक्तेतून सर्वांना आज तिथं सांगितलं. मला खात्री आहे की अशा व्याख्यानमालेतून नगरच्या लोकांना सर्व नगरकरांना एक प्रेरणा मिळेल चांगलं मोठं काम करण्याची. आणि मी पुन्हा एकदा लेन सोशल फेडरेशनला आणि भगवान महावीर व्याख्यानमाला शुभेच्छा देतो. शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन दरवर्षी प्रायोजक कोष स्वीकारतो. आम्ही प्रयत्न करू की चांगले चांगले वक्ते अहमदनगरला आणून नगरकरांना ते ऐकण्याची संधी देऊ. धन्यवाद. येस. जैन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भगवान फेडरेशनच्या माध्यमातून भगवान महावीर व्याख्यानमालेचं जे इथं आयोजन झालं आहे ते खरंच उद्बोधक आहे. मला इथे येऊन आनंद झाला सगळ्यांना भेटून लोकांना. माझी दर्शकांना विनंती हीच राहील की ही गेली 26 वर्ष ही चळवळ म्हणून हे चांगलं काम ते राबवत आहेत. त्या चळवळीला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि एक परिवर्तनाचा प्रयत्न करावा. हे परिवर्तनासाठी धडपड करतायत नरेंद्रजी फिरोदिया आहेत, बाकी सगळेच कार्यकर्ते हे चांगलं काम करतायत. या चांगल्या कामाला सगळ्यांनी इथं येऊन ऐकून आणि स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करून आशीर्वाद द्यावा आणि रेग्युलर भाग घ्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि सरोज कटारिया यांनी आभार मानलेत. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.